अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण तसंच हवामानातल्या सततच्या बदलामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे, कारण पावसामुळे द्राक्षांच्या मळ्यांना तडे पडत आहेत. मात्र पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे. पाहूयात. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीचे हे आहेत प्रगतिशील शेतकरी डॉक्टर लहू वडापुरे. त्यांनी आपल्या 3 एकर द्राक्ष बागेला पॉलिथिन पेपरचं आच्छादन केलंय. अचानक होणारा पाऊस, तापमानातील वाढता उकाडा आणि कडाक्याची थंडी या हवामानातील सततच्या बदलावर वडापुरे यांनी हा उपाय शोधलाय. वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे द्राक्ष बागेचं नुकसान होतं. आमच्या परिसरामध्ये ह्या वर्षी फार मोठ्या प्रमाणावर एक साधारण 2 महिने पाऊस पडत होता आणि आम्ही छाटण्या केल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते 50व्या दिवसापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस कंटिन्यू रोज येत होता. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर औषध वगैरे फवारणी वगैरे त्याच्यावर करावी लागली. द्राक्षाला प्लास्टिकचं संरक्षण दिल्यामुळे अवकाळी पावसापासून द्राक्ष मण्यांचं संरक्षण झालं असून मण्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. द्राक्षाच्या पिकाला सगळ्यात प्रोटेक्शनची गरज म्हणजे पावसापासून प्रोटेक्शनची गरज आहे. त्याच्यामुळं आम्ही हा नाशिक भागामध्ये आहे, सांगली भागात, सातारा भागात इकडं फिरून काय काय लोकांनी जे प्रयोग केलेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे पाहून काय काय लोकांनी कशा प्रकारे प्रयोग केलेत हे आणि स्वतःचे आमच्या काय आयडिया लावून आम्ही हा पेपरचा कन्सेप्ट अंमलात आणायचं ठरवलं. पेपर टाकला, ज्या दिवशी टाकला त्या दिवशीच संध्याकाळी आमच्याकडे अवकाळी पाऊस संध्याकाळी झाला आणि आमची बाग झाकली असल्यामुळं, पेपरने झाकल्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. वडापुरे यांच्या बागेतील द्राक्ष परिपक्व झाले असून लवकरच त्याची तोडणी केली जाणार आहे. या प्लास्टिक आच्छादनासाठी वडापुरे यांना एकरी 3.25 लाख रुपये खर्च आलाय. पेपर जो आहे ह्याला साधारण एकरी 2 लाख रुपये खर्च येत आहे आणि स्ट्रक्चर जे आहे स्ट्रक्चर करण्यासाठी आणि मजुरी वगैरे ह्याच्यामध्ये साधारण 1.25 लाख रुपये खर्च येत आहे. 3.25 लाख रुपयाच्या आसपास ह्याच्यामध्ये खर्च येत आहे. परंतु 3.25 लाख रुपये जरी खर्च येत असला तरी हा पेपर आहे तो 7 वर्ष पुढं तसाच चालतो. फक्त सुरुवातीला पैसे गुंतवावे लागतात, नंतर हाच पेपर 6 वर्ष 7 वर्ष आपण वापरू शकतो. प्लास्टिक पेपरच्या आच्छादनांमुळे वडापुरे यांचा द्राक्ष बागेवरील औषध फवारणीचा खर्च कमी झाला, तसंच द्राक्षाची गुणवत्ताही वाढली. त्यामुळे वडापुरे यांच्या द्राक्षाला दरही चांगला मिळणार आहे. कमी क्षेत्र असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही पद्धत फायदेशीर असून अन्य शेतकऱ्यांनी असे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. जावेद मुलाणी सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, इंदापूर.